शिरवळच्या नीरा नदीपासून सुरू होणारी सातारा जिल्ह्याची हद्द हजारोंची गर्दी करून दुतर्फा उभे असणारे लोक जेसीपी मधून पुष्पवृष्टी ढोल ताशा अणसनाईच्या गजरात छत्रपती उदयनराजे यांची झालेली ग्रँड एंट्री राजेंसाठी असलेला हा जल्लोष त्यांचं झालेलं शाही स्वागत आणि हा सत्कार या सगळ्या गोष्टी त्यांच्या विजय मिरवणुकीसाठीच्या होत्या पण हा विजय काही लोकसभा निवडणुकीचा नव्हता तर हा विजय होता तो थेट दिल्लीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेलेलं साताऱ्याचं तिकीट परत आणल्याचा सातारा जिल्हा म्हणजे अगोदर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बाले किल्ला आधी यशवंतराव चव्हाण आणि नंतर शरद पवार यांना मानणाऱ्या या जिल्ह्यात आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमधून अजित पवार यांचा उमेदवार असेल असं जवळपास निश्चित झालं होतं आणि तशा घडामोडीसुद्धा घडत होत्या मात्र मागच्या दहा दिवसांपासून उदयनराजेंनी जोर लावला आणि त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि आता राजे हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत नेमकं त्यांनी दिल्लीत असं काय केलं अमित शहाना त्यांनी काय सांगितलं याशिवाय पडद्यामागे असं काय घडलं की राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेली साताऱ्याची जागा ही उदयनराजे भोसले यांनी अक्षरशः खेचून आणली पाहुयात सविस्तर आता उदयनराजे भोसले यांनी तिकीट खेचून आणण्यासाठी काय काय केलं हे आपण मुद्देसूद पाहूयात यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेला उदयनराजे यांचा सुसंवाद उदयनराजे आणि फडणवीस यांच्यात पहिल्यापासूनच सुसंवाद दिसून आला दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झाले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला उदयनराजे यांनी या आग्रहाला बळी पडत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपचं कमळ हाती घेतलं लोकसभेला पराभव होताच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं त्यानंतर मागच्या पाच वर्षांमध्ये वेळोवेळी राजे आणि फडणवीस यांच्यात अनेक प्रसंगांमध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये जवळी पाहायला मिळाली आहे फडणवीस हे मागच्या पंधरा दिवसांपूर्वी सुद्धा साताऱ्यात होते त्यावेळी ते आवर्जून उदयनराजे यांच्या जलमंदिर या महालात गेले तिथं त्यांचं जोरदार स्वागत झालं उदयनराजे आणि फडणवीस यांच्यात वेगळी केमिस्ट्री आहे आणि ती यावेळीही दिसून आली फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले त्याचवेळी उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वातावरण निर्माण झालं फडणवीस यांनी त्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक विकास कामांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली महायुतीचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमांना उपस्थित होते या सुसंवादामुळे फडणवीस यांनीही राजेंसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उदयनराजे यांनी थेट दिल्लीमध्ये केलेल्या हालचालींचा साताराच्या जागेवर तिन्ही पक्षांचा दावा होता पण पहिला दावा होता तो राष्ट्रवादीचा अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच सातारा बारामती शिरूर आणि रायगड या जागा राष्ट्रवादीस लढवेल असं जाहीर केलं होतं शिवसेनेनं अनपेक्षितरित्या या मतदारसंघांवर दावा केला जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं जाधव यांनी या आधीच्या काही निवडणुकांमध्ये उदयनराजे यांना चांगलीच टक्कर दिली होती महायुतीतील हे दोनच पक्ष साताऱ्यासाठी आग्रही असताना भाजपमधून उदयन राजे यांनीही आपल्याला निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र त्यांच्या या इच्छेत अडसर होता आणि हा मुद्दा राज्यात नाही तर दिल्लीतच सुटू शकतो याची खात्री पटल्यानं राजेंनी फडणवीसांशी चर्चा करून थेट दिल्ली गाठली तीन दिवस दिल्लीत थांबलेल्या राजेंची चौथ्या दिवशी फडणवीसांशी भेट झाली त्यानंतर ते दोघेही अमित शहा सोबत चर्चेसाठी गेले याच वेळी उदयनराजे यांनी काही मुद्दे हे शहांच्या निदर्शनास आणून दिले आता हे मुद्दे कोणते ते आपण पुढे पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर हे मुद्दे शहांना सुद्धा पटलेले आहेत फडणवीसही सोबत असल्याने शहाना या मुद्द्यांची तीव्रता लक्षात आली त्यानंतर अजित पवारांशी चर्चा झाली आणि त्यामध्ये उदयनराजे यांच्याकडे असलेली राज्यसभेची खासदारकी अजित पवार यांना देण्याचं ठरलं आता अजितदादांनी सुद्धा पुण्यामध्ये बोलताना राज्यसभा देणार असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय आता उदयनराजे भोसले आणि फडणवीस यांनी अमित शहाना नेमकं काय समजून सांगितलं ते आपण मुद्देसूत पाहूयात कोणताही दावा करताना तो का करतोय त्यामागे काय तर्क का आहे हे समोरच्या व्यक्तीला पटवून द्यावं लागतं त्यात फडणवीस हे वाग आहेत साताऱ्याची जागा आपल्यासाठी आणि भाजपसाठी कशी महत्वाची आहे ही गोष्ट उदयनराजे भोसले यांनी अगोदर फडणवीसांना समजावून सांगितली आणि त्यानंतर ही गोष्ट या दोघांनीही अमित शहा समोर मांडली यातील पहिला मुद्दा होता तो शाहू महाराजांना दिलेल्या उमेदवारीचा महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे यातून महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या गादीला मान दिलाय तर आता महायुतीने सुद्धा साताऱ्याच्या गादीला मान देऊन राज्यभरात योग्य तो संदेश द्यावा अन्यथा यातून भाजपबद्दल नकारात्मक संदेश जाऊ शकतो ही बाजू मांडली दुसरी गोष्ट राजांनी सांगितली ती म्हणजे मराठा समाजाच्या नाराजीबद्दल मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्यानंतर त्यांची झालेली कथित फसवणूक यामुळे राज्यातील मराठा समाज नाराज आहे मराठा आरक्षण कायद्याचंही महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित असलेलं जनमत तयार झालेलं नाहीये त्यामुळे मराठा समाजाच्या चेहऱ्यालाच भाजपने डावललं तर यातून मराठा समाज आणखी नाराज होऊ शकतो जो उद्देश आपण दोन हजार सोळामध्ये मध्ये संभाजीराजे छत्रपती आणि दोन हजार एकोणीसमध्ये उदयनराजे भोसले यांना भाजपसोबत आणलं होतं तो उद्देश हो आता उदयनराजे यांना तिकीट देऊन पूर्ण होऊ शकतो संभाजीराजेही आता महाविकास आघाडीसोबत असल्यानं निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात एकतरी राजघराण्यासोबत असलं पाहिजे असा फडणवीसांचा आग्रह होता तिसरा मुद्दा म्हणजे दोन हजार एकोणीस मधील पराभवाच्या परतफेडीचा दोन हजार एकोणीस मधील पराभव हा उदयनराजे यांना अजूनही डसतो आहे त्यांना या पराभवाची परतफेड करण्याची आता इच्छा आहे इथल्या उमेदवाराला पराभूत करून जनतेतून पुन्हा निवडून जाण्याची त्यांची तयारी आहे त्यातून जनमत अजूनही साताऱ्याच्या घराण्यासोबत आहे साताऱ्याच्या गादीचा गेलेला हरवलेला दरारा आणि रुबाब पुन्हा येऊ शकतो असं त्यांचं मत आहे पण त्यांच्या या इच्छेमध्ये नवीन राजकीय सोयरीक आडवी येत होती आता चौथा मुद्दा म्हणजे राजे आणि फडणवीस यांनी समजावून सांगितला तो म्हणजे भविष्याचा आजपर्यंत सातारा जिल्ह्याने शरद पवार म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण याप्रमाणे काम केले आता इथून अजित पवार यांचा उमेदवार निवडून गेला तर ही रेश ते पुढे ओढणार आणि त्यांचं हेच वर्चस्व संपुष्टात आणायचं असेल तर ही जागा भाजपने लढवली पाहिजे असे एकंदरीत चार मुद्दे होते अमित शहा यांनाही हे मुद्दे पटले त्यांनी उदयनराजे यांना ग्रीन सिग्नल दिला आणि त्यांचा पाच दिवसांचा दिल्ली दौरा हा सुफळ संपूर्ण झाला या यशस्वी दौऱ्याची वार्ता साताऱ्यात पोहोचताच कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करून उदयनराजेंच्या जंगी स्वागताची तयारी सुरू केली राजे दिल्लीहून पुण्याला आले आणि काल साताऱ्यात पोहोचले त्यानंतर जो त्यांचा जलवा पाहायला मिळाला तो लोकसभेच्या विजयापेक्षा कमी नव्हता तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी